लोकांना ज्या लोकांवर जबाबदारी आहे त्या जबाबदारी जबाबदार लोकांना कसं वागायला पाहिजे हेच आमचा संप्रदाय शिकवतोय। म्हणून खऱ्या अर्थानं ज्याला लेकर आहे तो सुद्धा दुःखी आहे, का दुःखी आहे तर त्याचा हा पाठीमागचा वागण्याचा हा परामर्श आहे, म्हणून त्याच्या पदरामध्ये ते फल पडतंय। हा म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाल काय करावं, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आमच्यापाशी, पण आम्हाला सुख नावाची गोष्ट मिळत नाही। अरे सुख नावाची गोष्ट मिळत नाही ही गोष्ट खरी आहे, पण ते सुख मिळवण्याकरता तुझ्यापाशी काहीच नाही। हा तुझं जे मार्गक्रमण जे चाललेलं आहे त्या विरुद्ध दिशेनं चाललेलं आहे। तुकोबाराय म्हणतात मार्ग चुकले विदेशी कले तयावरी झाले दिशा भूल। दिशा भूल झाली आपली, ज्या मार्गाने आपल्याला जायचंय तो मार्ग चुकलेला आहे। जायचंय पुण्याला आणि बसलाय बीडच्या गाडीत, कधी जाईल सांगा ना। आणि मग बीडला गेल्यावर त्याला जागा आली, मग शेजारच्या पॅसेंजरला म्हणला आलं का ओपून, तो शेजारचा पॅसेंजर आडमुंटा होता, तो म्हणला तुझा मेंदू ठिकाण्यावर आहे का, तू बसला तुला जायचंय कुठं, तो म्हणला पुण्याला। अरे बावळटा म्हणले बीड आलंय बीड। म्हणला पुणे कधी येईल, म्हणला आता पुणे पुन्हा तुला दुसरी पुण्याची गाडी धरावं लागेल तवा। म्हणजे तितका वेळ आपला वायाला गेला का नाही, म्हणजे जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना आपल्यापाशी सर्व गोष्टी उपलब्ध पाहिजेत। हा उपलब्ध जर नसतील तर नक्कीच फाईन फाडल्याशिवाय पोलीस सोडत नसतो, हे मात्र लक्षात ठेवा। प्रवास करायचा आहे तर गाडीचे सगळे पेपर क्लिअर पाहिजेत बघा, तर क्लिअर नसते ना 10 लाखाला घर जातं बाळा, ऐका ना। म्हणजे खूप फार अवघड कठीण काम आहे। म्हणजे गाड बघा एक जण प्रवास करायला निघाला आणि पोलिसानं गाडी अडवली, पण ड्रायव्हर इतका हुशार, त्यानं ते बेल्ट लावलेला होता कशाचा, ड्रायव्हिंग करताना बेल्ट लावला, पण त्या आरटीओनं गाडी त्याची अडवली, फाईन मारण्यासाठी अडवली नाही अण्णा त्याची गाडी, त्या आरटीओनं जी गाडी अडवली याच्याकरता अडवली। ते अडवल्यावर ते त्याचा बेल्ट बघितला आणि तो ड्रायव्हरला म्हणला वा अरे 2 तास झालं म्हणला मी इथं गाड्यात चेक करतो, एका ड्रायव्हरने बेल्ट नाही लावला म्हणला, तू बेल्ट लावलास काय हुशार ड्रायव्हर आहे म्हणला, तुला मला बक्षीस द्यायचं। कोणाला, ड्रायव्हरला। कोण म्हणतंय, आरटीओ म्हणतो तुला बक्षीस द्यायचंय। ड्रायव्हर एवढा खुश झाला वा म्हणला, आतापर्यंत पोलीस भेटले म्हणला, कुणी बी पैसेच मागायचे म्हणला, पण हा आरटीओ मला बक्षीस द्यायला म्हणला, तुला 5000 रुपये बक्षीस। वा 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 वा। आणि मग त्याला 5000 रुपये बक्षीस दिल्यावर त्या आरटीओनं त्या ड्रायव्हरला विचारलं, म्हणले बाळा तुला हे 5000 रुपये मी दिलेत, तू या 5000 रुपयाचा आता काय करणार, लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही, या 5000 रुपयाचं तू काय करणार। आबा तू काय म्हटलं माहिती का, म्हणला आरटीओ साहेब या 5000 रुपयाचं मी पहिलं लायसन काढून घेणार। तुमच्या लक्षात येते ना बोलणं, म्हणजे त्याच्याकडे लायसन सुद्धा नाही मावली। हा त्याच्या शेजारी त्याच्या शेजारच्या सीटवर एक जण बसला होता, तो काय म्हटला माहिती का, ओ साहेब म्हणला ह्याच्यावर विश्वास ठेवू नका, हे प्यायलेलं आहे म्हणला। तुमच्या डोक्यात येते ना, लक्षात येते ना, तेवढ्यात पाठीमागच्या सीटवरच एक कसं करतय सांबा आई क्या रे बॉन्ड्री, म्हणजे आतंकवादी होते। लक्षात येते ना तुमच्या, तसा आपला चाललेला जो प्रकार आहे हे भ्रमात्मक अवस्थेमध्ये आपलं जीवन चाललेलं आहे, म्हणून याला आपण सुख म्हणतो, याला सुखाभास म्हटलं जात।